मस्त गरम गरम चहा, पालक घावणे किती छान बनलेले आहे, पाहू शकता तुम्ही. कशी वाटली तुम्हाला आजची ही डिश? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा प्लीज. फ्रेंड्स, मी अंजली माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत करते. कसे आहात फ्रेंड? मजेत ना? फ्रेंड्स, आपल्याला आज बनवायचं आहे, आपण घावणे अनेक प्रकारचे बनवलेले आहेत, तर आज आपल्याला पालक घावणा बनवायचा आहे. पालक पेस्ट घालून आपल्याला घावणे बनवायचे आहे. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू. मी पालक घावण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे 2 वाटी मी रेशनिंगचे तांदूळ आणि 1 वाटी वाडा कोलम असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते स्वच्छ आता धुवून घेतले. रात्री मी ठेवले होते, आता मी स्वच्छ धुवून घेतले आहे. 1/2 वाटी मी बारीक रवा 1 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे, तो पण आपण वापरणार आहोत. आता ह्या पालकमध्ये आपण वाटण जे करणार आहोत त्याच्यामध्ये हे कोथिंबीर घेतलेली आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या ओल्या आणि आलं घेतलेलं आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे. बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो. आणि हे पालक आहे ना, ते पालक मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलेलं आहे, ते पण आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. प्रथम मी हे जे तांदूळ आहेत ना ते मी मिक्सरला लावून चांगली पेस्ट करून घेते. लावून घेतलेलं आहे मिक्सरला आणि आता मी हे जे पालक आहे ना त्याची पेस्ट मी करून घेते मिक्सरला. त्या पालकमध्येच मी ही कोथिंबीर थोडीशी मी बाजूला ठेवणार आहे आणि हे बाकी जे आहेत ना मिरची, आलं आणि कोथिंबीर, लसूण, हे पण मी यामध्ये घालून घेते. आणि ह्यामध्ये ना थोडंसं मी लिंबू पिणार आहे. थोडंसं घेतलं मी आणि हे पण मी आता मिक्सरला लावून घेते. आता हे पीठ आपण लावून घेतलेलं आहे मिक्सरला, मी हे सगळं लावून घेतलेलं आहे पालक. आता मी ह्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यानंतर मी हा जो रवा घेतलेला आहे ना तो पण मी ह्यामध्ये घालून घेणार आहे. चांगला भिजलेला आहे रवा. आणि हा जे कांदा आणि मी टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे कापून ती पण मी घालणार आहे. हे सगळं आपण एकजीव करून घेऊ. ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि किंचित मी थोडीशी साखर घालणार आहे. आणि आता हे चांगलं एकजीव करून घेऊ आपण. हे बघा किती मस्त कलर आलेला आहे. थोडस आपण पाणी घालून घेऊ कारण खूप ठीक आहे ते. हे बघा असं मी मिश्रण करून घेतलेलं आहे, एवढं मस्त ग्रीन झालेला आहे कलर. घावणे काढून घेऊया. चला तर विडा ठेवलेला आहे आम्ही. आता आपण तेल लावून घेऊ विड्याला. हे घावण्याचं पीठ आहे ना ते असं चांगलं मिक्स करूनच, चांगलं असं मिक्स करत राहायचं आणि त्यानंतरच घावणे घालायचे. वर आपण झाकण ठेवू 2 मिनिटांसाठी. आता आपण पाहूया. हे बघा किती मस्त कलर आलेला आहे घावण्याचा, ग्रीन कलर आलेला आहे पालकमुळे. पालक घावणा थोडस आपण परतून घेऊया. मस्त घावणे बनत आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण ट्राय करा, मुलांसाठी द्या. पालक असं तर पालक नॉर्मली खायला बघत नाही मुलं, तर असे घावण्यामध्ये तुम्ही पालक घालून तुम्ही घावणे बनवू शकता.
मी सर्व टोमॅटो घातलेला आहे, कांदा, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळे सर्व टाकलेले आहे त्यामुळे त्यामुळे पौष्टिक घावणा झालेला आहे आपला, बनलेला आहे. तुम्ही नक्की बनवा, ट्राय करा. आता आपण हे काढून घेऊ. हे बघा, मी एका जाळीवर काढून घेणार आहे. तुम्ही असा फोल्ड केला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, मी अशी जाळीवर काढून घेणार म्हणजे आपलं ते पाणी वाफेने घावणा खराब होणार नाही. आता सेकंड घावणा मी घालून घेते. वर झाकण ठेवते. आता आपण घावणा चेक करू. बघा किती मस्त कलर, किती छान आलेले आहेत घावण्याचे. हे आपण आता पलटून घेऊ थोडासा. असे मी पटापट घावणे काढून घेते, आपली डिश रेडी आहे. हे बघा किती मस्त, मी अशी जाळीवर काढून घेणार आहे. सर्व घावणे मी काढून घेते आता. हे बघा किती मस्त डिश बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही. किती घावणे, पालक घावणे, चटणी आणि चहा गरम गरम. हे बघा किती डिश छान बनलेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजची डिश कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.